घेऊ नका। लातूर शहरामध्ये दीपज्योती नगरमध्ये साखरे कुटुंब राहतं। या साखरे कुटुंबातली मुलगी गायत्री शिवलाल साखरे ही चेहऱ्यावर भाजल्याप्रकरणी काल सिव्हिल हॉस्पिटल येथून मेडिकल लीगल रिपोर्ट प्राप्त झाला होता। सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली। भाजल्यामुळं काल त्या मुलीचा जबाब होऊ शकला नाही, मात्र तिच्या आईचा जबाब झाला होता। सदर मुलीचा आज जबाब घेण्यात आला आहे। त्यांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले, शेजाऱ्यांचे जबाब घेण्यात आले, घटनास्थळ व्हिजिट करण्यात आली, तसंच सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं मत प्राप्त करून घेण्यात आलं। आणि प्राथमिक चौकशीमध्ये सदर मुलगी ही स्टोवर स्वयंपाक करताना किंवा दूध गरम करताना स्टोवचा भडका होऊन चेहऱ्यावर भाजल्याचे निष्पन्न झालेले आहे। अधिक चौकशी या प्रकरणी करण्यात येत आहे।